नमस्कार सद्गुरुजी, मी आयुष्मान खुराणा आणि मी राजकीयदृष्ट्या एक सजग व्यक्ती आहे आणि राजकीयदृष्ट्या भारत आता एका स्थित्यंतरातून जात आहे, कारण आपला एक बहुमुखी समाज आहे. आपल्याकडे अनेक संस्कृती, धर्म, प्रांत, जाती, रंग, संप्रदाय आहेत. माझं ठाम मत आहे की टोकाची राईट विंग आणि टोकाची लेफ्ट विंग विचारधारा खूप धोकादायक आहे आणि माझी राजकीय विचारधारा दोन्हींच्या मधली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, काय योग्य आहे? आयुष्मान म्हणजे दीर्घायुषी. एक जागरूक लोकशाही म्हणजे तुम्ही कधीही कुठल्याही प्रकारची कायमची ठाम भूमिका घ्यायची नसते. इफ यू वॉन्ट अ लिव्हिंग डेमोक्रेसी, जर तुम्हाला एक जिवंत लोकशाही हवी असेल. अमेरिकेत हे खूपच तीव्रतेने घडलं. युनायटेड स्टेट्समध्ये हे जणू दोन धर्मांसारखं झालं. तुम्ही डेमोक्रॅट आहात की तुम्ही रिपब्लिकन आहात? नाही, माझे आजोबा एक रिपब्लिकन होते, माझे वडील एक रिपब्लिकन होते, म्हणून मीही रिपब्लिकन आहे. हे सर्व आधीच ठरलेलं असतं. एका जागरूक लोकशाही तुम्ही कधी ठाम भूमिका घ्यायची नसते ही गोष्ट आपण विसरलो आहोत. आपला देशही त्याच दिशेने चाललाय. तुम्ही या बाजूने आहात की त्या बाजूने? नाही, मी अजून पुढच्या निवडणुकीसाठी माझं मत ठरवलं नाही. मला आधी पाहू द्या, कोण कसं काम करतो, कुणाचं कार्य परिणामकारक आहे. Am I right, left, center? मी उजवा आहे, डावा आहे की मधला आहे? नाही, ज्या क्षणी तुम्ही अशी ठाम भूमिका घेता तुम्ही लोकशाहीचा विनाश करता आणि तिला सरंजामशाहीकडे परत नेताय. आपण या जमातीचे आहोत म्हणून आपण असंच वोट देणार, आपण त्या जमातीचे आहोत म्हणून तसंच वोट देणार. या प्रकारे तुम्ही लोकशाहीत संपून टाकणार, लोकसत्ता उरणार नाही. सध्या तरी युनायटेड स्टेट्समध्ये मला वाटतं कोण जिंकणार किंवा हरणार हे ठरवणार लोकांचं प्रमाण फक्त 4-5%. बाकीच्या लोकांनी तर आधीच सर्व ठरवलंय. भारतामध्ये ती टक्केवारी साधारण कदाचित 10-12% किंवा जास्तीत जास्त 15% असेल. पण मला असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकीनंतर आपण सुद्धा अमेरिकेच्या टक्केवारी जवळ पोहोचू, कारण स्थिती खूप बिकट होत चालली आहे. तुम्ही एकतर या बाजूने किंवा त्या बाजूने असलंच पाहिजे. मी कोणाचीही बाजू घेणार असं तुम्ही म्हणूच शकत नाही. मला फरक पडत नाही तुम्ही कुणाला निवडता. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे, कुठल्याही रक्तापाताविना सत्ताबद्दल घडतो लोकसत्तेची हीच मोठी गोष्ट आहे. पण हळूहळू जसं तुम्ही जातीय विचारसरणीचे होता, मी या जातीचा किंवा त्या जातीचं आहे, तुम्ही हे पुन्हा पूर्वीच्या काळी नेताय, जिथे सत्ता बदलासाठी जमातींना युद्ध करावं लागायचं. This is what will happen. हेच घडणार आहे. तर आयुष्मान, तुम्ही कुठलीही भूमिका घेता कामा नये. या 4.5 वर्षामध्ये काय काय काम झालं आहे याचा 4-6 महिन्यात आढावा घ्या. या 4.5 वर्षात जे काही कार्य झालंय ते यांना परत एक संधी देणे इतकं फायदेशीर आहे का, किंवा आता नवीन लोकांचा गट निवडलेलं बरं आहे हा निर्णय शेवटच्या 3-6 महिन्यात प्रत्येक नागरिकाने घ्यायला हवा. तर वेळ आली आहे की आपण एक लोकशाही म्हणून परिपक्व होण्याची. तुम्हाला कुठलीच ठाम भूमिका घेण्याची काहीच गरज नाही.